चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची सततधार सुरुवात आहे. गेल्या 24 तासात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून वर्धा नदीवर अमरावती यवतमाळ जिल्ह्यात बांधलेल्या अप्पर व लोअर वर्धा या धरणामधून मोठा विसर्ग होत असल्याने वर्धा नदी पात्रात मोठी वाढ झालेली दिसत आहे. तर महिन्याभरात तिसऱ्यांदा महाराष्ट्राचा तेलंगणाशी संपर्क तुटलाय. बल्लारपूर शहराजवळच्या वर्धा नदी पुलावर पुराचे पाणी चढल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वर्धा नदीच्या पुरामुळे आसपासच्या सर्वच पुलांवर पाणी चढल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यात गेल्या 24 तासात 127 मिलीमीटर एवढ्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पुढील काही तासात चंद्रपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देखील देण्यात आलाय. वर्धा, इराई व पैनगंगा या नदीकाठच्या गावांना देखील अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर महिन्याभरात तिसऱ्यांदा महाराष्ट्राचा तेलंगणाशी संपर्क तुटलाय. हवामान खात्यामार्फत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच बल्लारपूर तालुक्यात देखील सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. बल्लारपूर तालुक्यामधून जाणारा बल्लारपूर ते राजुरा हा महाराष्ट्र व तेलंगणा यांना जोडणारा जो महामार्ग आहे तो पाण्याखाली गेलेला असून तसेच कोठारी कवडजई, काटवली बामणी आणि कोठारी तोहगाव हे मार्ग देखील पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे सदर मार्ग जे आहेत ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. अप्पर वर्धा आणि लोअर वर्धा धरणाचे जे दरवाजे आहेत ते उघडण्यात आले आहेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणाचे दरवाजे आहेत ते देखील उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ दिसून येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना तालुका प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.